बोलून घेतो आहे. कारण महाविद्यालयात आपण त्या अनेक गोष्टी सुरू केलेल्या आहेत. त्यातला महत्वाचा जो भाग म्हणजे रघुवीर जयंती सप्ताह आणि सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. या अनुषंगानं मला काही कामानिमित्त बाहेर जावं लागतंय, म्हणून थोडा परंपरेला छेद देऊन या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपल्या महाविद्यालयातील शॉर्ट टर्म कोर्स विभागाअंतर्गत सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल्स या कोर्सचं उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर. या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आज खास आपल्या निमंत्रणावरून जे येत्या दोन तासभर तुम्हाला खेळवून ठेवणार आहे, तुम्हाला प्रोत्साहित करणार आहे असे कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल्स क्षेत्रातील एक तज्ज्ञ म्हणजे श्रीयुत निलेश मुनोत, त्याचबरोबरीनं मंचावर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी आणि आपल्या कलाशाखेचे उपप्राचार्य डॉक्टर प्रमोद परदेशी सर, या कोर्सचे कोऑर्डिनेटर्स आमचे मित्र प्राध्यापक संतोष गंगाळे, त्याचबरोबरीनं डॉक्टर गोगळे आणि डॉक्टर गुळवे. थोडंसं गुगळे आणि गुळवेमध्ये व्याकरणी थोडा बदल आहे आणि जे इंग्रजी विभागाअंतर्गत हा उपक्रम अनेक वर्षांपासून उत्साहानं चालवत आहेत ते माझे दुसरे सहकारी प्राध्यापक काळे सर, प्राध्यापक वसावे आणि तुम्ही सर्व लाडके विद्यार्थी मित्र आणि बंधू. आज हा जो कोर्स सुरू होतो आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल्सचा, हा सर्टिफिकेट कोर्स आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नवनवे बदल होत आहेत. जर 10 वर्षानं त्या बदलाचा एक आढावा घेतला जातो आणि 2020 साली केंद्र सरकारनं अगदी पूर्व प्राथमिक शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंत जे एक स्ट्रक्चर आहे, जो एक ढाचा आहे, तो बदलायचा क्रांतिकारक निर्णय घेतला आणि 2020 साली मग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नावाचं एक धोरण जाहीर केलं. ते धोरण जाहीर करत असताना पूर्वी पारंपरिक जी एक शिक्षण प्रणाली आहे की ज्यामध्ये आम्ही शिकलो, तुम्ही पण काही प्रमाणात शिकलात, त्या शिक्षण प्रणालीतल्या वेगवेगळ्या त्रुटी, आतापर्यंत लक्षात आलेल्या त्रुटी, त्यातले दोष दूर करून नव्यानं हा बदल 2020 सालापासून येऊ घातला आणि येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याचे पडसाद या ठिकाणी उमटलेले दिसतात. आणि अशा पद्धतीनं दर 10 ते 15 वर्षानंतर हे रिव्हिजन होत असतं, परंतु 1984 सालानंतर असं रिव्हिजन झालेलं नव्हतं. मध्ये बरेचसे कमिशन्स आले, बदल झाले, पण इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले नव्हते, ते आता होत आहेत. हे तुम्हाला मी सांगण्याचं मुख्य कारण, मी खर तर सर 10वीला इंग्रजीमध्ये नापास झालेला विद्यार्थी, कारण मला 7वीपर्यंत इंग्रजी शिकवायला शिक्षकच नव्हते. 8वीला मला शिक्षक मिळाले, एकच महिना फक्त ते माझ्या वर्गावर राहिले आणि मला
द डिव्हिजन मध्ये टाकलं गेलं. कारण मी अत्यंत गरीब साध्या घरातला होतो, ज्या वर्गाला पुन्हा इंग्रजी शिकवायला शिक्षकच नव्हते. पुन्हा आठवी तशीच गेली. मग नवीला आल्यानंतर पुन्हा एक शिक्षक मिळाले आणि मला स्वतःच नाव सुद्धा इंग्रजीमध्ये तोपर्यंत लिहिता येत नव्हतं. शेवटी निर्णय घेतला मी शाळा बदलली आणि दुसऱ्या शाळेत गेलो दहावीला असता. पण तू खाल्लं की लगेच रूप येत नसत ना. आणि मग ज्या शाळेमध्ये मी गेलो त्या शाळेत जे व्हायचं तेच झालं. बाकी सर्व विषयात खूप चांगले मार्क्स मिळाले पण मी इंग्रजीत नापास झालो. पुढं शिक्षण होईल की नाही माहीत नव्हतं. काम करून शिकण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यात माझं 1.5 वर्ष मध्ये वाया गेलं. मग मी ठरवलं माझे मित्र सगळे शिकताय तर आपण का पुन्हा प्रयत्न करू नये. मग मी क्लास लावला. परिस्थिती नव्हती पण लावला का क्लास. आणि क्लास लावल्यानंतर मग जोमानं मी अभ्यासही केला. कसा तरी मी 3र्या प्रयत्नामध्ये काठावर 36 मार्कानं पास झालो. हे तुम्हाला सगळ्यांना मुख्य सांगायचं कारण की आपण मनामध्ये काही न्यूनगंड घेऊन चालत असतो तो काढण्यासाठी मी हे तुम्हाला सांगितलं की तो काळ पहा कसा होते. परंतु मधल्या 2 वर्षानं जे चटके मी सोसले, जे टक्के टोनके सोसले आणि त्याच्यातून मला जी एक आतून ऊर्जा प्राप्त झाली की आता मागं हटायचं नाही. आणि मग मी जिद्दीला पेटलो आणि त्यानंतर मग मी हिकमतीनं अभ्यास करू लागलो. काम करूनच सगळं शिकत होतो पण हिकमतीनं अभ्यास करू लागलो, वाचन करू लागलो. योगायोगानं मराठी विषय शिकवणारे शिक्षक माझे गुरु जे आहेत त्यांचे कौटुंबिक संबंध चांगले असल्यामुळे मराठीचा थोडा प्रभाव जास्त पडला आणि मी मराठीचं वाचन त्यांच्यामुळं करायचं शिकायला लागलो. पेपर वाचण्यापासून तर पुस्तकं वाचण्यापर्यंत आणि त्या मधल्या 1.5 वर्षामध्ये वाचनाचा माझा त्यांच्या प्रभावामुळे मी वाचन करतो. पण त्या वाचनामुळं एक झालं अंडरस्टँडिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो, आपली आकलन क्षमता जी असते ती वाढली, जगाचं ज्ञान झालं आणि त्या वाचनामुळं मराठी भाषेवर एक प्रभुत्व निर्माण व्हायला मदत झाली. 11वी तुमच्यासारखीच केली, 12वीलाही तसाच रेग्युलरली अभ्यास करून जात होतो. परंतु आश्चर्याचा धक्का मला असा बसला की 12वीला मी बोर्डात 3रा. त्यावेळी मला माझ्या स्वतःचा आत्मशोध लागला. अरे मी 10वीला नापासून 2 वर्ष वाया गेलेला मुलगा जर बोर्डात 3रा येत असेल तर मग निश्चितपणानं बंदे में कुछ दम है असं जे म्हणतो आपण तसं आपल्यात पण काहीतरी दम आहे याचा शोध मला लागला. आणि त्यानंतर मी कधीच मागे हटून पाहिलं नाही, मागे वळून पाहिलं नाही. आणि त्यानंतर अगदी विद्यापीठाच्या PhD होईपर्यंतच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मी कधीच सोडला नाही. PhDला सुद्धा माझ्या प्रबंधाला, प्रबंधाच्या पुस्तकाला महाराष्ट्रातला उत्तम दर्जाचा उत्कृष्ट असा अवॉर्ड मिळाला. हे मला माझं उदाहरण तुम्हाला का सांगायचं. मित्रांनो, इंग्रजी भाषेविषयीचा जो आपल्या मनात असलेला जो न्यूनगंड आणि भीती आहे आणि त्या भीतीमुळेच खर तर महाराष्ट्रातली मुलं मागे पडतात. नवीन शिक्षण प्रणालीनं हे सगळं ओळखून कम्युनिकेशन स्किल्सला प्राधान्य द्यायला सुरुवात केली. कारण आज ज्या स्पर्धेच्या युगात तुम्ही वावरत आहात, ज्या ग्लोबलच्या जमान्यात तुम्ही आहात, अशा काळामध्ये सॉफ्ट स्किल नावाची जी गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे. एखादा मुलगा हा प्रचंड हुशार असतो, प्रचंड हुशार,
एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतो असं म्हटलं तरी चालेल, पण त्याला कम्युनिकेट कसं करावं ते कळत नाही, संवाद कसा साधावा ते त्याला कळत नाही. आणि त्यामुळं तो मागे पडतो. पण थोडा कमी हुशार असलेला मुलगा असतो, मार्क त्याला कमी असतात, पण त्याच्याकडं बोलणाऱ्याचे भुलगे विकतात, न बोलणाऱ्याचे गहू पण विकत नाही या म्हणीप्रमाणे कम्युनिकेशन स्किल असत, संवाद कौशल्य असत. आणि तो याला मागे टाकून कुठल्या कुठे जातो. मित्रांनो, ज्यावेळी मी या महाविद्यालयात हजर झालो त्यावेळी हे सगळं पाहिलं की महाविद्यालयात कोर्सेस चालतात का, कसे चालतात, कोणते चालतात, काय चालतं, हे सगळं पाहिल्यानंतर मी थोडा निराश झालो. आणि त्यावेळी मी ठरवलं की बदलत्या शिक्षण प्रणालीनुसार जर विद्यार्थी घडवायचे असतील तर इथं आपल्याला विविध प्रकारचे स्किल बेस्ड कोर्सेस सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. कारण आता आलेलं जे शिक्षण आहे ते चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचं शिक्षण आहे. आता पूर्वीची टक्केवारी गुण किती टक्के पडले वगैरे हे गेलं. आता क्रेडिट्स आलेले आहेत, क्रेडिट्स. आणि मग प्रत्येक विद्यार्थ्याला 3 वर्ष मिळून 132 तर क्रेडिट मिळवायचेच आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याला 8 जास्तीचे क्रेडिट्स वेगवेगळ्या माध्यमातून मिळवायचे. त्यात त्यांनी एक तरतूद केलेली आहे की तुमचा शॉर्ट टर्म कोर्स झालेला असेल तर ते क्रेडिट्स मिळतील, नाहीतर ते मिळणार नाही. आणि 140 जर क्रेडिट्स तुमचे पूर्ण झाले नाहीत तर तुम्ही नावाला पास असणार आहात, पण तुम्हाला येणारं प्रमाणपत्र हे नापासचं असणार आहे. म्हणजे मी त्यावेळी जो ड्राफ्ट वाचत होतो या संदर्भातला की असं असं येऊ घातलंय, असं असं येणार आहे भविष्यामध्ये, तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये हे सगळं चाललेलं होतं की आपल्याला हे सगळं करायचं. आणि मग माझ्या सर्व सहकाऱ्यांना एकत्र करून आम्ही ठरवलं की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय घ्यायचं आहे. आणि त्यातून आपण 28 प्रकारचे कोर्स फ्रेम केले की ज्याचे बोर्ड्स आजही बाहेर दिसत आहेत, पण त्यात आपण तुम्ही हाच घ्या तोच घ्या असं नाही, चॉईस बेस दिलेले, ज्याला जो आवडेल त्यानं तो घ्यावा. पण तो कोर्स तर त्याला करावाच लागणार नाही, तर मग तुम्हाला विद्यापीठाचे असतील, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे असतील किंवा अदर प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचे असतील, ऑनलाईन कोर्स करावे लागतील. कोर्स तर करावाच लागणार आहे, त्याचे क्रेडिट्स तुम्हाला मिळणार आहे. आणि तो करायचा असेल तर त्यांचं फी स्ट्रक्चर मी पाहिलं त्यावेळी, म्हणजे 5,000-6,000 पुढे त्या कोर्सची फी आहे. आणि ऑनलाईनचे आपण तोटे किती झाले, काय झाले हे अनुभवले. मग म्हटलं आपण इथं ऑफलाईनचे कोर्सेस काय देऊ शकत नाही, आणि म्हणून आपण एवढे कोर्स लॉन्च केले. त्यातून ज्यांनी ज्यांनी जे जे कोर्स स्वीकारले त्यांना त्या त्या पद्धतीचं आता आपण कौशल्य प्रदान करण्यासाठीचे वर्ग सुरू करीत आहोत. आज मी खरं तर या विभागाचं अभिनंदन करेन की उद्घाटनाचा कोर्स पहिल्यांदा सुरू झालाय तो कम्युनिकेशन स्किल आणि पुढे आले, पाऊल टाकलंय. किमान आता आमची बाकीची जी कोर्स कोऑर्डिनेटर्स आहेत ते पण म्हणतील की अरे आता कोर्स सुरू झाले, आपल्याला पण कामाला सुरुवात करावी लागेल, गती द्यावी लागेल. ज्याला जो जो आवाज त्यानं तो घेतलाय ना, हरकत नाही. आता ज्यांनी कुणी हा कम्युनिकेशन स्किल आणि सॉफ्ट स्किलचा हा कोर्स घेतलेला आहे, इंग्लिश कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किलचा हा कोर्स घेतलेला आहे, ही मुलं सुद्धा त्या दृष्टीनं फार महत्वाची. कारण उद्याच्या काळामध्ये कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल तर भाषिक कौशल्य नावाची गोष्ट फार महत्वाची आहे. कुठेही जायचं असेल त्यामुळं मागं पडलेली मुलं आपण पाहतो हुशार असून सुद्धा. फक्त एक लक्षात ठेवा की इंग्रजी भाषेविषयीचा जो आपल्या मनामध्ये असलेला न्यूनगंड आहे आणि भीती आहे की जिच्यामुळं खरं तर आपण मागे पडतो तो तर आपल्याला काढावा लागणारच आहे. आणि जगातली कोणतीही भाषा एक सांगतो अवघड कधीच नसते, कधीच नसते, कोणतीच भाषा अवघड नसते. फक्त सवय नावाची गोष्ट असते, त्या सवयीचा परिणाम आपल्या त्या भाषेवर होत असतो. आणि जर तुमचं स्वतःच्या मातृभाषेवर चांगलं प्रभुत्व असेल तर तुम्ही जगातली कोणतीही भाषा सहज मनात आत्मसात करू शकता.
मूळ पाया जर कच्चा राहिला असेल तर नंतर काही अडचणी येतात. आणि म्हणून तुम्हाला या दोन्हीचा ताळमेळ साधून पुढे जायचं. तुम्ही घरात दारात बाहेर इकडे तिकडे तुमची मराठी भाषा बोलतात पण ती किती सॉफ्टली बोलतात थोडासा विचार करून पहा. कोणतं सॉफ्ट स्किल तिथं वापरतात त्याचा विचार करून पहा. आपण आपली मराठी तरी योग्य पद्धतीनं बोलतो का? तर नाही बोलत. आणि म्हणून आपल्याला तिथून सुरुवात करायला लागते. आता प्युअरली इंग्लिश मध्ये जर सगळं कम्युनिकेशन तुमच्याशी झालं इथं आत्ता तर हे सगळं तुमच्या डोक्यावर जाईल आणि तुम्ही म्हणाल नको बाबा उद्यापासून तासालाच बसायला. म्हणून त्यांना काय करावं लागेल? कोलॅबरेटिव्हली शिकवावं लागेल. बरोबर की नाही? कोलॅबरेटिव्हली शिकवावं लागेल. मराठीतून इंग्लिश शिकवावं लागेल. तेव्हा कुठं तुम्हाला ते बरं वाटेल, आवडीचं वाटेल, गोड वाटेल. आणि मग तुम्हाला गोडी एकदा निर्माण झाली, तो भाग सवयीचा होत गेला की ते सॉफ्ट स्किल तुमचं डेव्हलप होऊन जाईल. आणि मग महिन्याभरात तुम्ही इंग्रजीतून जेव्हा स्वतः तोडकं मोडकं जो आहे ना बोलायला लागाल तेव्हा आपोआप आत्मविश्वास वाढत जाईल. आणि एक दिवस असा उजाडेल की उद्या आपल्या दादा पाटील महाविद्यालयातले विद्यार्थी, माझे विद्यार्थी इंग्रजीतून संभाषण करतायत, एकमेकाशी बोलतायत. हे चित्र ज्यावेळी इथं निर्माण होईल त्यावेळी मी म्हणेन की आपण हे जे काही सुरू केलेला यज्ञ आहे तो खऱ्या अर्थानं आता पूर्ण होत आहे. आपण याच्याकडे दुहेरी हेतून पाहावं. एक स्वार्थ तर आहेच, कारण तुम्ही जे काही उद्या भविष्यामध्ये ज्या काही क्षेत्रात जवळ मोठे होणार आहात त्याच्यासाठी हा वेस आहे, त्याची ती नीड आहे. म्हणून तुम्ही याच्याकडे सिरियसली पाहायचं आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला क्रेडिट्स पण मिळणार आहे.